अस्पताल के सर्जिकल वार्ड में दवाइयों से भरा थैला लेकर बिना किसी डॉक्टर की इजाजत से मरीजों को पैसे देकर दवाइयां देने वाले एक आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया है। बुधवार 15 फरवरी को तकरीबन रात 10:30 से 11 बजे के बीच में अस्पताल के सर्जिकल वार्ड में आरोपी सुमित बंडू सोनुलकर एक दवाइयों से भरा थैला लेकर पहुंचा, जहां वो मरीजों से दवाइयों के बारे में पूछकर बिना डॉक्टरों की इजाजत के उन्हें देकर उनसे पैसे ऐंठने लगा। ऐसा करते समय उसे रंगे हाथों अस्पताल डॉक्टरों द्वारा पकड़ लिया गया। पूछताछ करने पर आरोपी टाल मटोल करने लगा, जिसके बाद उसकी तलाशी लेने पर उसके पास से किसी राकेश नामक व्यक्ति का क्रिटिकल केयर मेडिसिन शॉप का विजिटिंग कार्ड प्राप्त हुआ, जिसकी जानकारी तहसील पुलिस को दी गई, जिसके बाद आरोपी को दवाइयों के साथ हिरासत में ले लिया गया है। आगे की जांच तहसील पुलिस द्वारा की जा रही है। मेयो हॉस्पिटल हे शासकीय इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय याच्या प्रेमाशेस मध्ये वार्ड मध्ये एक व्यक्ती अनधिकृतपणे प्रवेश करून तेथील काही रुग्णांना औषध विक्री करत होता। तशी माहिती मिळाल्यानंतर काही सशस्त्र नागरिकांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं। त्यावरून आम्ही फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं, त्याच्यामध्ये तपासणी केली असता त्याच्याकडे काही औषधं मिळाली। किती औषधं असा संशय आहे की ती औषधं अनधिकृतरित्या तो कुठल्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय रुग्णांना विकत होता, रुग्णांच्या नातेवाईकांना देत होता। तर त्या आधारे आम्ही फूड अँड ड्रग अधिकाऱ्यांना तसं लेखी पत्र दिलं, मेयोच्या प्रशासनाला तसं लेखी पत्र दिलं। त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर आम्ही सुमोटो घेऊन त्यामध्ये सरकारी अधिकारी PSI आमचे त्यांची तक्रार घेऊन त्या व्यक्तीला विरुद्ध 153/2023 कलम 336, 419, 447 अन्वये आम्ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरचा व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे सुमित बंडू सोनुलकर, वय 19 वर्ष, राहणार जुना बालाजी मंदिर विश्वकर्मा राम मंदिर नागपूर। तर याच्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास करून त्याच्यामध्ये त्यांनी तो माल कोणत्या मेडिकलमधून खरेदी केला, त्याचा मालक कोण, सदरच्या औषधं ही फुल्यांडच्या अहवालानुसार आरोग्यास हानिकारक आहेत किंवा कशी, त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी होतो किंवा कसा, याबद्दल आम्ही माहिती घेत आहोत आणि पुढील तपास करून पुढील कारवाई करत आहोत। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।